पुढच्या क्वेश्चनकडे येऊ. PSI 2016 मध्ये हा प्रश्न आला होता, योग्य जोड्या लावा. लेक्चरला 1/4 तास होऊन गेलेला आहे आणि ज्यांना याचं भान नाही आहे तर अशांना हे लेक्चर खूप इन्फॉर्मेशन देत आहे, अजिबात त्यांना बोर होत नाही आहे. ज्यांना भानच नाही की 1/4 तास होऊन गेला, 1 तास होऊन गेला, असे विद्यार्थी नक्कीच 60 पेक्षा जास्त गुण मिळवणारच आहेत. तुम्ही फक्त फोकस ठेवून हे जे मी काही लेक्चरमध्ये क्वेश्चन्स घेतलेले आहेत, एक्सप्लेनेशन सांगतोय, याकडं तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असू द्या. टाईम कसा जातोय हे तुम्हाला लक्षात येणार नाही, मात्र पूर्ण टाईम हा प्रोडक्टिव्ह जाणार आहे. ठीक आहे. खडकांचे प्रकार आणि जिल्हे दिलेले आहेत. खडकांच्या प्रकारामध्ये आर्कियन, धारवाड, विंध्य आणि गोंडवाना, तर हे खडकांचे प्रकार दिलेत. दुसऱ्या बाजूला जिल्हे आहेत. जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या खडकांचा प्रकार आढळतो बघायला मिळतो हे तुम्हाला या डायरेक्टली मॅच द पेअरमध्ये विचारलंय. आर्कियन खडक जो आहे ना, तर तो नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो. ठीक आहे. आर्कियन खडक कुठं आहे? नांदेड आणि सिंधुदुर्ग. धारवाड खडक कुठं असणार आहे? तर धारवाड खडक आहे पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये. धारवाड श्रेणीतला खडक कुठं बघायला मिळणार आहे? तर पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया, कोल्हापूर, तर या जिल्ह्यांमध्ये धारवाड श्रेणीतला खडक बघायला मिळतो. हे कसं लक्षात ठेवायचं? तर धारवाड श्रेणीतला जो खडक आहे तर तो प्रामुख्याने त्याच्यामध्ये मॅंगनीज आढळतं. आणि मॅंगनीजचे स्रोत कोणते कोणते जिल्ह्यामध्ये आहेत? तर नागपूर, भंडारा, गोंदिया म्हणजे विदर्भातला भाग आणि कोल्हापूर. तर त्यामुळं तुम्ही लक्षात ठेवू शकता धारवाड श्रेणीतला जो काही खडक आहे, खडकाचा प्रकार हा पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळेल. विंध्य श्रेणीतला जो खडक आहे तर तो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि गोंडवाना श्रेणीतला जो खडक आहे तो यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल. ठीक आहे. तर सोपं आहे लक्षात ठेवायला. आर्कियन श्रेणीतला खडक नांदेड आणि सिंधुदुर्ग, धारवाड श्रेणीतला पूर्व नागपूर, भंडारा, गोंदिया आणि कोल्हापूर, विंध्य श्रेणीतला चंद्रपूरमध्ये आणि गोंडवाना श्रेणीतला यवतमाळ, गडचिरोली आणि अमरावती जिल्ह्यामध्ये खडक बघायला मिळतो. ठीक आहे. दख्खनच्या पठाराचा एक मूलभूत खडक म्हणून आपण आर्कियन खडकाकडे बघतो. जे कडाप्पा श्रेणीतला जो खडक आहे ना तो आपल्या महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळतो. ठीक आहे. कडाप्पा श्रेणीमधला. त्यानंतर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये बॅथॉलिक प्रकारचा खडक आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार धारवाडा श्रेणीमधले सुद्धा खडक येतात, त्याच्यात मॅग्नीज आढळतं. ठीक आहे. विदर्भाच्या पूर्व भागात कोणत्या प्रकारचा खडक आहे? तर बॅथॉलिक. ओके. ते नावं लक्षात ठेवायची, एक्झाममध्ये खरंच यावरती सुद्धा क्वेश्चन बनेल. पुढचा क्वेश्चन आहे PSI 2014 मध्ये आलेला.